यानंतरची आपली बातमी आहे मराठा आणि ओबीसी आरक्षण वादाच्या पुढच्या अंकाची. सोमवारी लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ समोर आला आणि ओबीसी आणि मराठा समाजात आरोप प्रत्यारोप रंगले. लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन करून मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. आज लक्ष्मण हाकेंनी आपल्या बदनामी मागे संभाजीराजे असल्याचा थेट आरोप केला. ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आपल्या विरोधात रचलेला हा कट असल्याचं हाकेंनी म्हटलं. कोण वाटतं या सगळ्या पाठीमागे? या पाठीमागे कोल्हापूरचा एक नेता. कोण तो नेता, काय नाव सांग? संभाजी भोसले. आम्ही राजा मानणार नाही, कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज होते, राजा राजर्षी शाहू महाराज होते. आम्ही या महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता या दोन्ही राजांना राजा मानतो, किंवा याच्या अगोदरच्या सर्व राजांना आम्ही राजा मानतो. तर कालच्या आरोपांनंतर लक्ष्मण हाकेंची पुण्यातल्या ससून रुग्णालयात तपासणी सुद्धा झाली. प्राथमिक अहवालातनं त्यांनी मद्यप्राशन केलं नसल्याचं निष्पन्न झाल्याचं कळत आहे. रात्री लक्ष्मण हाकेंनी दिलेल्या तक्रारीनंतर जवळपास 20 ते 25 मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. कालच्या सगळ्या प्रकारानंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा लक्ष्मण हाकेंवरती टीकास्त्र डागत मराठ्यांच्या वाटेत आडवं न येण्याचा इशारा दिला. आडवं पडायचं ते संस्कार आमच्यावर नाही आहेत. एकमेकाला आडवं पडायचं नाही, कारण आम्ही कोणाचं नावं थुकत नाहीत. कायला थुकाचा अटायची सवय असते, ते आम्ही कोणाचा विचार नाही करत, कोणाला कधी विरोधक मानत नाहीत, आणि मानलं तर त्याला सोडत नाहीत. आपला रूल आहे, आणि आपण आपल्या शब्दापासून रूलपासून मागं हटत नसतो. त्यामुळं मानत नाही नाही, आणि वैयक्तिक जीवनात कोणाचे मी पडतच नाही. वैयक्तिक आयुष्य असतं त्याचं, त्यामुळं काही प्रश्नच येत नाही. त्याच्याचं त्याचं करणे जशी करणे तसं भरणं म्हणते ते. काल हाके टुल्लो होते, दारू पिलेले होते, आणि त्यानंतर देखील मगरुरीच्या भाषे म्हणजे आजचे छत्रपती संभाजीराजेंविषयी बोललेले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांची उंची काय? हाके सूर्यावर थुंकल्याचा प्रकार करत आहेत, हाकेंचा आम्ही निषेध करतो. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही अशा छोट्या मोठ्या प्रकरणांमध्ये घेऊ नका. तर पुण्यामध्ये घडलेल्या प्रकारानंतर राज्यात ओबीसी संघटना आता आक्रमक झाल्यात. या घटनेचा निषेध म्हणून राज्यातल्या विविध भागात ओबीसी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं. पण अशा घटनांनंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ज्वलंत असलेला आरक्षणाचा हा सगळा विषय सरकार कसा हाताळणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल.